महायुतीतला महासंघर्ष सव्हाट्यावर शिवसेनेमुळेच भाजप सत्तेत, रामदास कदमां पाठोपाठ शिरसाटांचाही भाजपवर वार. दिल्लीत महायुतीची आज महत्वाची बैठक, जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. अमित शहांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. गडकरींना दिलेल्या ऑफरवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपली. ठाकरेंची ऑफर म्हणजे गल्लीतल्या नेत्यानं अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला ऑफर देणं. ठाकरेंच्या ऑफरचा फडणवीसांकडून समाचार. भाजपात या, तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ. सुधीर मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंना प्रति आव्हान. अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची ऑफर. पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा. नानांनी अजित पवारांची ऑफर नाकारल्याची सूत्रांची माहिती. आम्ही केसाने गळा कापत नाही. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर फांदी तुटून रामराम म्हणायची वेळ येईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा रामदास कदमांवर पलटवार. घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त. महिला दिनानिमित्त केंद्र सरकारचं गिफ्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती. इलेक्शन आलं आहे, अनेक जुमले बघायला मिळतील. 100 रुपये कमी करून काय होणार, 400 रुपयाला द्या. सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका. रोहित पवारांना ईडीचा मोठा धक्का. कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती. बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केला होता कारखाना. रायगड लोकसभेच्या वादात युवा सेनेची उडी. भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांचे पदाधिकाऱ्यांकडून सोशल माध्यमांवरती खासदारकीचे स्टेटस, चर्चेला उधाण. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का. बँक खात्यांवर आयकर विभागाची कारवाई. कारवाई थांबवण्यासाठीची काँग्रेसची याचिका फेटाळली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.